अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या दोन संचालक पदासाठी सुरू असलेली मतमोजणी प्रक्रिया थांबली आहे. मतपत्रिका ठेवण्यात आलेल्या रूमच्या एका दरवाज्याचे सील तुटल्याने आज गोंधळ उडाला आहे. उमेदवारासह त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवत चौकशीची मागणी केली आहे. मतपत्रिका ठेवण्यात आलेल्या रूमला चार दरवाजे असून यातील एका दरवाज्याचे सील तुटलेले निर्देशनास आले. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे महाबीज विदर्भ विभाग आणि उर्वरित महाराष्ट्र या दोन संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मतमोजणी प्रक्रिया काही वेळासाठी थांबली असून दुपारनंतर ती पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे. स्ट्रॉंग रूममध्ये असलेल्या पेट्यांचे सील हे व्यवस्थित असल्याने कोणताही गैरप्रकार घडल्याचे निर्देशनास आले नाही. याबाबत उमेदवारांना खात्री पटवून देण्यात आली असून तरीही कायदेशीर कारवाई संदर्भात संबंधितांनी निर्देश दिले आहेत. महाबीज संचालक निवडणूक 2022 प्रक्रिया आपल्या महामंडळाच्या 5व्या माळ्यावर सुरू आहे आणि त्याप्रमाणे सगळे उमेदवार आणि आमचे अधिकारी आणि सगळे लोक जे आहेत ते मताची चाचणी सुरू आहे. आपण प्रथमदर्शनी प्रक्रियेमध्ये जे मतपत्रिका आलेले आहेत त्यामध्ये भागधारकांचे जे आपल्याकडे बॅलेट घेत असतात त्यांचे ओळखपत्र सगळे आपण रेकॉर्ड जुळवून घेतो, छाननी करतो आणि त्यामध्ये सहीचा मिळाप करून घेतो. तर ही एकदम पारदर्शक प्रक्रिया असल्यामुळे जर भागधारकाची सही जुळली त्यानंतरच आपण ते त्या मताला वैध करतो, नाही तर अवैध करतो. त्याप्रमाणे आपली सगळी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती. काल 16/9/2022 संध्याकाळी आपण आपले सगळे हॉल सील केले. त्यामध्ये आपल्या हॉलला दोन दरवाजे आहेत जे आतमध्ये जाऊन दुसऱ्या कॅबिनला जुळत आहेत. ते दोनही आपण दरवाजे सील केलं होतं. तर आज जर आपण जेव्हा उघडायला आलो हे सगळे दरवाजे त्यावेळेस आपल्याला असं आढळलं की ते आतल्या दरवाज्याची सील जी आहे ती तुटलेली होती. तर त्याकरिता आपण जे आहे ते आवश्यक व्हिडिओग्राफी केली आहे आणि व्हिडिओग्राफी करताना आणि आपल्याला बाहेरची सील उघडताना जे दोन्ही सील आहे जे हॉलला जुळत आहे ते आपल्याला इंटॅक्ट मिळालेली आहे आणि तसेच जे पेटीचे सील आहे ते पण आज आपले अजूनपर्यंत इंटॅक्ट आहे. म्हणून त्यामुळे कोणता गैरप्रकार झाला नाही आणि याबाबतची खात्री सगळ्या उमेदवारांनाही करून दिलेली आहे असं आपल्याला प्रथमदर्शनी आढळत आहे. आपण याबद्दल कायदेशीर जे आहे प्रशासकीय कारवाई करण्याचा निर्देश दिलेला आहे संबंधित विभागाला आणि त्याप्रमाणे पुढची प्रशासकीय कारवाई आणि जे उमेदवार आहे त्यांची संमती घेऊन आपण पुढची कारवाई आता सुरू. अभि संचालक पदासाठी 2022 जी काही निवडणूक होती ती निवडणूक पूर्ण पार पडली आणि 15 तारखेपासून देखील निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली होती. आजचा 3रा दिवस होता आणि आज सकाळी सर्व उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी आणि इथले अधिकारी जेव्हा त्या मतमोजणीच्या हॉलमध्ये गेले तर तिथल्या एका बाजूचा दरवाज्याचं सील हे तुटलेलं आढळलं आणि म्हणून आम्ही सर्व उमेदवारांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याची चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी होती. त्या पद्धतीने इथलं प्रशासन त्याची चौकशी करत आहे. तात्पुरती मतमोजणी थांबली होती पण आता 2:30 पुन्हा मतमोजणीची प्रक्रिया पूर्ववत सुरू. यावर प्रशासनाने काय म्हटलं आहे समजा? हे प्रशासन चौकशी करते आहे. प्रशासन अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि चौकशी करते आहे.